नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या शास्त्रांच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते माग आपण पत्रिकेतील धनेश कोणत्या स्थानात कसं फळ देईल याचा अभ्यास करीत आहोत मागच्या भागात आपण सिंह लग्नाच्या धनेशाचा अभ्यास केला आजच्या भागात आपण कन्या लग्नाच्या धनेशाचा अभ्यास करणार आहोत भावेश हा पत्रिकेतील अत्यंत महत्वपूर्ण भाग असतो जन्मपत्रिकेत बारा ग्रह असतात बारा घरे असतात त्यांची स्थानं निश्चित असतात मात्र त्यातील राशी लग्नानुसार बदलत असतात राशी बदलली की त्या घराचा स्वामी बदलतो कारण राशीचा मालक हा त्या घराचा स्वामी असतो त्याला आपण भावेश असं म्हणतो भावेश समजला की पत्रिका सोडवणं अत्यंत सोपं होतं किंबहुना भावेश समजल्याशिवाय पत्रिकेतील फलकथनावर आपण जाऊच शकत नाही त्यामुळे भावेशाचा अत्यंत सखोलपणे आपण अभ्यास करीत आहोत या मालिकेमध्ये सर्वप्रथम आपण लग्नेशाचा अभ्यास केला विविध भार बारा लग्नाच्या पत्रिका आपण अभ्यासल्या प्रत्येक लग्नाचा लग्नेश विविध भावांमध्ये फळं कशी देईल याचा आपण अभ्यास केला याच मालिकेमध्ये आता आपण धनेशाचा अभ्यास करत आहोत धनेश म्हणजे पत्रिकेतील द्वितीय स्थानाचा स्वामी होय द्वितीय स्थानात असलेल्या राशीचा स्वामी म्हणजे धनेश होय त्याला आपण धनेश जरी म्हणत असलो तरी त्याच्याकडे धन कुटुंब वाणी या गोष्टींचं कारकत्व येतं म्हणून या तीन गोष्टी धनस्थानावरून बघितल्या जातात या मालिकेमध्ये आपण सिंह लग्नाच्या धनेशापर्यंत अभ्यास केला आज आपण कन्या लग्नाच्या धनेशाचा अभ्यास करणार आहोत कन्या लग्नाचा धनेश म्हणजे शुक्र हा ग्रह होय तसेच कन्या लग्नाचा स्वामी बुध हा ग्रह आहे लग्नेश आणि धनेश हे दोन्ही मित्र ग्रह आहेत त्यामुळे पत्रिकेतील धनेशाची स्थिती ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते याशिवाय कन्या लग्नामध्ये शुक्राला अत्यंत महत्वाचं म्हणजे त्रिकोणाच्या स्वामीचं स्थान प्राप्त झालेलं आहे म्हणजे द्वितीय स्थानासह शुक्राकडे नवम स्थानाचं देखील स्वामित्व आहे कन्या लग्नासाठी शुक्र हा ग्रह धनेश आणि भाग्येश अशा दोन्ही आहे त्यामुळे शुक्राच्या अखतारीत धन कुटुंब वाणी भाग्य लहान मोठे प्रवास हे अत्यंत महत्वाचे विभाग येतात म्हणून या कन्या लग्नाच्या पत्रिकेला शुक्र हा ग्रह महत्वपूर्ण ठरतो आता आपण धनेश शुक्र पत्रिकेतील बारा स्थानांमध्ये कशी फळं देईल हे समजून घेऊया ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजी डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा प्रथम स्थान कन्या लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील प्रथम स्थानात असणं म्हणजे धनेश लग्न स्थानात असणं होय धनस्थान हे जातकाचं स्वतःचं स्थान असतं या स्थानावरून जातकाच्या व्यक्तिमत्वाचा बोध होतो अशा या स्थानात धनेश स्वतः आल्यामुळे असा जातक सदैव पैशांचा विचार करीत असतो आपलं आर्थिक उत्पन्न कसं वाढवता येईल जास्तीत जास्त पैसा कसा कमविता येईल याचा ये विचार त्याच्या डोक्यात सतत सुरू असतो त्यात तो यशस्वी होतो कारण येथे शुक्राच्या मित्राची म्हणजे बुधाची रास येते असा जातक आपल्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर पैसे कमवितो कारण धनेश पत्रिकेतील ज्या स्थानात असतो त्या स्थानातून उत्पन्नाचे स्तोत्र जातकाला प्राप्त होतात असा जातक व्यापार व्यवसाय कलाकौशल्य व्याख्यान लिखाण अशी विविध क्षेत्र जी बुधाच्या आणि शुक्राच्या आखतारीत येतात अशा क्षेत्रांमधून प्रचंड पैसा कमवू शकतो त्यात त्याला भाग्याची साथ लागते कारण या पत्रिकेत शुक्र फक्त धनेश नाही तर भाग्येश देखील आहे त्यात भाग्येश जर लग्नात असेल तर याचा अर्थ असा होतो की असा जातक हा भाग्य घेऊन जन्माला आलेला आहे अशा जातकांवर पैशाचा पाऊस पडतो यश पैसा पद प्रतिष्ठा मान सन्मान सर्व काही त्याला तला आयुष्यात लाभतं द्वितीय स्थान कन्या लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील द्वितीय स्थानात असणं म्हणजे धनेश धनात असणं होय अर्थात येथे शुक्राची स्वरास येते स्वराशीचा धनेश जातकाला भरपूर धन देतो जातकाचं कुटुंब मोठं व समृद्ध असतं किंबहुना समृद्ध कुटुंबात अशा जातकाचा जन्म होतो कुटुंबाची समाजात एक पद असते भाग्याने देखील अशा जातकाला भरपूर पैसा प्राप्त होतो कोणत्याही कार्यामध्ये जातकाला कायमस्वरूपी पाठबळ असतं म्हणून द्वितीय स्थान हे शुक्राला अत्यंत मानवतं येथे शुक्राची स्वरास आणि मूळ त्रिकोण रास येते त्याचा फायदा कन्या लग्नाच्या जातकाला होतो त्याला आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही तृतीय स्थान कन्या लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील तृतीय स्थानात असणं म्हणजे धनेश पराक्रम स्थानात असणं इथे मंगळाची रास येते मंगळ आणि शुक्र हे आपसात शत्रुग्रह आहे मात्र द्वितीयेश द्वितीयाच्या द्वितीयात असल्याने भावाद भावम नियमानुसार हे स्थान शुक्राला विशेष मानवते म्हणून या स्थानातील धनेश शुक्रापासून जातकाला शुभ फळ प्राप्त होतात अशा जातकाला आयुष्यात अनेक लहान मोठे प्रवास करतात त्या प्रवासातून त्याला लाभ मिळतो अनेक व्यवसाय त्यात जर फिरस्तीचं काम असेल तर अशा जातकासाठी लाभदायक ठरतं मात्र लाभ जरी मिळत असला तरी मेहनतीच्या तुलनेत मिळणाऱ्या लाभाचं प्रमाण हे कमी असतं जातकाला प्रचंड मेहनत करावी लागते या स्थानावरून लहान भावंडांचा देखील बोध होत असतो यांच्याशी विसंवाद निर्माण होऊ शकतो कुठल्या तरी कारणावरून मतभेद निर्माण होऊ शकतात त्यात विशेषत लहान बहिणींशी जातकाचे विचार जुळत नाही एकंदरीत तृतीय स्थानातील धनेश शुक्रापासून जातकाला मिश्र फळं प्राप्त होतात चतुर्थ स्थान कन्या लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील चतुर्थ स्थानात असणं म्हणजे धनेश आई वाहन आणि वास्तू यांच्या स्थानात असणं होय या स्थानात गुरु महाराजांची स्वरास येते गुरु महाराज आणि शुक्र हे आपसात शत्रुग्रह आहे मात्र गुरु हा एक सौम्य ग्रह आहे म्हणून शत्रू राशीत असून देखील या स्थानातील धनेश शुक्राची थोड्या प्रमाणात शुभ फळं जातकाला मिळतात अशा जातकाला आईच्या माध्यमातून पैसा संपत्ती प्राप्त होते पारंपरिक प्रॉपर्टीचा मालक जातक होऊ शकतो वास्तूच्या विक्रीतून नफा मिळू शकतो असा जातक एकाच वास्तूमध्ये जास्त दिवस राहू शकत नाही त्याच्या वास्तूंमध्ये वारंवार बदल होतो वास्तूच्या विक्रीतून जो नफा मिळतो तो पुन्हा नवीन वास्तूच्या खरेदीमध्ये गुंतविला जातो एकंदरीत या स्थानातील धनेश शुक्राची मिश्र फळं जातकाला प्राप्त होतात पंचम स्थान कन्या लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील पंचम स्थानात असणं म्हणजे धनेश इष्टदेवाच्या स्थानात असणं होय या स्थानावरून शिक्षण प्रणय संतती या गोष्टींचा बोध होतो धनेश शुक्राला हे स्थान अत्यंत मानवतं कारण येथे शनी महाराजांची रास येते शनी महाराज आणि शुक्र हे आपसात मित्र आहेत अशा जातकाचं शिक्षण खूप चांगल्या प्रकारे होतं तसेच घेतलेल्या शिक्षणातून असा जातक मोठ्या प्रमाणावर धन कमवतो उच्च विभूषित असल्यामुळे अशा जातकाची वाणी तेजस्वी झालेली असते म्हणून असा जातक उत्तम वक्ता होतो धनेश पंचमात असताना त्याची दृष्टी लाभस्थानावर असते म्हणून असा जातक मोठ्या प्रमाणावर धन कमवतो तसेच धनेश हाच कन्या लग्नासाठी भाग्येश देखील आहे येथे भाग्येश भाग्याच्या भाग्यात असा खूप मोठा राजयोग घेऊन जातक जन्माला आलेला असतो धनेश जेव्हा पंचमात येतो तेव्हा अर्थात तोच भाग्येश असल्यामुळे भाग्येश देखील पंचमात असतो म्हणून भावात भावम नियमानुसार असा जातक खूप मोठ भाग्य घेऊन जन्माला आलेला असतो षष्टम स्थान कन्या लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील सष्टम स्थानात असणं म्हणजे धनेश नोकरी कर्ज आजार यांच्या स्थानात असणं होय येथे शुक्राच्या मित्राची म्हणजे शनी महाराजांची मूळ त्रिकोण रास आहेत अशा जातकाला षष्टम स्थानाच्या कारकत्वानुसार उत्तम नोकरी प्राप्त होते कर्जाची गरज असल्यास त्यासाठी फार परिश्रम करावे लागत नाही घेतलेल्या कर्जाचा योग्य तो वापर त्यांच्याकडून होतो असं असलं तरी मुळात सष्टम स्थान हे नकारात्मक स्थान आहे त्यामुळे अनेक संकट अशा जातकांच्या आयुष्यात येत असतात अशा जातकाला सातत्याने स्पर्धकांचा त्रास सहन करावा लागतो अनेक आजार बळवतात म्हणून षष्ट स्थान शुक्रदेवाला फार मानवत नाही ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर जोशी डाउनलोड करा सप्तम स्थान कन्या लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील सप्तमात असणं म्हणजे धनेश जोडीदाराच्या स्थानात असण येथे शुक्र उच्चीचा होतो कोणताही ग्रह हा उच्चीचा झाल्यास त्याच्या शुभतेमध्ये वाढ होते त्यात कन्या लग्नासाठी धनेश शुक्र हा भाग्येश आहे परिणामी असा जातक भाग्यवान असतो आयुष्याचा जोडीदार त्याला चांगला लाभतो अशा जातकाच्या लग्नानंतर भाग्योदय होत असतो सप्तम स्थानावरून व्यवसायाचा बोध होतो त्यामुळे असा जातक व्यवसायात आघाडी घेतो कौटुंबिक सौख्य त्याला भरभरून प्राप्त होतं मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो प्रत्येक कार्यात त्याला भाग्याची साथ लाभते मोठ्या प्रमाणावर जातकाची प्रॉपर्टी तयार होते कुटुंबात जातकाच्या शब्दाला मान असतो एकंदरीत या स्थानातील धनेश शुक्रामुळे जातकाला आयुष्यात सर्वार्थाने सहकार्य प्राप्त होते अष्टम स्थान कन्या लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील अष्टमात असणं म्हणजे धनेश आयुष्य स्थानात असणं हो। या स्थानावरून आयुष्य सत्सद्विवेक बुद्धी अडथळे यांचा बोध होतो या स्थानाला नकारात्मक स्थान म्हटलं जातं त्यात इथे शुक्राच्या शत्रूची रास येते कन्या लग्नाला धनेश हा भाग्येश देखील आहे त्यामुळे एकीकडे धनेश अष्टमात जातो तर दुसरीकडे भाग्येश भाग्याच्या व्ययात जातो त्यामुळे असा जातक जन्मतः संघर्ष घेऊन जन्माला आलेला असतो आयुष्यात त्याला कुठेही यश प्राप्त होत नाही प्रत्येक छोट्या छोट्या कामासाठी त्याला चारपट पर परिश्रम करावे लागतात त्यात भर म्हणून आजार देखील त्याची पाठ सोडत नाही अनेक आजारांचा त्याला सामना करावा लागतो विशेषत मेंदूशी संबंधित आजाराचा त्याला सर्वात जास्त त्रास होतो परिणामी औषधोपचारावर खूप मोठा खर्च होतो अशा जातकाला कौटुंबिक संपत्ती जरी मिळालेली असली तरी ती शिल्लक पडू शकत नाही आयुष्य दुर्दैवी म्हणावं इतका त्याला त्रास होऊ शकतो एकंदरीत धनेश शुक्राला हे स्थान अजिबात मानवत नाही नवम स्थान कन्या लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील नवम स्थानात असणं म्हणजे धनेश भाग्यात असणं होय इथे भाग्येश देखील भाग्यात आहे कारण कन्या लग्नाला शुक्र हा ग्रह धनेश आणि भाग्येश आहे त्यामुळे एक उत्तम योग तयार होतो जातकाला भरभरून लाभ होतो असा जातक हा भाग्य घेऊन जन्माला आलेला असतो हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्याला भाग्याची साथ लाभते आर्थिक लाभ त्याला मोठ्या प्रमाणावर होतो अशा जातकाने आपल्या वडिलांचा व्यवसाय केला तर त्यात त्याची प्रचंड प्रगती होते इतरही अनेक व्यवसायात त्याला यश प्राप्त होतं कारण त्याला भाग्याची साथ लाभलेली असते अशा जातकाला समाजात प्रचंड मान सन्मान मिळतो महत्वाचे म्हणजे अशा जातकाला आयुष्य परिपूर्ण लाभत धनेश शुक्रासाठी ही एक चांगली स्थिती मानल्या जाते दन... दशमस्थान कन्या लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील दशमात असणं म्हणजे धनेश कर्मस्थानात असणं येथे शुक्राच्या मित्राची रास येते त्यामुळे असा जातक हा कर्मप्रधान असतो आपल्या कर्माच्या जोरावर तो धन कमवतो मुख्य म्हणजे भाग्याच्या जोरावर त्याला कर्माची दिशा सापडते म्हणून तो जे कार्य करेल त्या ते यशस्वी होतो धनेश स्वतः कर्मस्थानात आल्यामुळे केंद्र त्रिकोण योग तयार होतो आपण त्याला लक्ष्मीनारायण योग म्हणतो ज्योतिषशास्त्रात अनेक शुभयोग सांगितलेले आहेत त्यात लक्ष्मीनारायण योग हा केंद्र त्रिकोण संबंधातून तयार होणारा मूलभूत योग मानला जातो जातक परिचात या ग्रंथामध्ये या योगाला अत्यंत महत्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे म्हणून ज्या जातकाच्या पत्रिकेत हा योग असतो तो जातक अत्यंत भाग्यवान कर्तृत्ववान सामर्थ्यवान म्हणून समाजात नाव कमवतो एकादश स्थान कन्या लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील एकादश स्थानात असणं म्हणजे धनेश लाभ स्थानात असणं होय येथे चंद्राची रास येते शुक्र जरी चंद्राला आपला मित्र मानत असला तरी त्या दोघांचं आपसात समग्रहाचं नातं आहे धनेश लाभात असणं म्हणजे एका अर्थ त्रिकोणाचा स्वामी दुसऱ्या अर्थ त्रि स्थानात असणं होय तसेच धनेशासोबत भाग्येश देखील लाभात म्हणून ही स्थिती शुक्रासाठी उपयुक्त ठरते शुक्र या स्थानातून जातकाचे धन आणि भाग्य समृद्ध करतो परिणामी अशा जातकाला विपुल प्रमाणात धनाची प्राप्ती होते त्यात भर म्हणून या स्थानातून शुक्राची पंचम स्थानावर दृष्टी पडते अशा जातकाचं शिक्षण उत्तम होतं संततीकडून सहकार्य प्राप्त होतं एकंदरीत धनेश शुक्राला हे स्थान विशेष द्वादश स्थान कन्या लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील द्वादश स्थानात असण म्हणजे धनेश व्ययात असणं होय या स्थानावरून अतिरिक्त व अनपेक्षित खर्च आणि परदेश कमन याचा बोध होतो येथे सिंहरास येते सिंह राशीचा स्वामी रवी आणि शुक्र आपसात मित्र नाहीत त्यांचे समत्वाचे नाते आहे असं असलं तरी शुक्राला व्य वे, व्ययस्थान हे शय्या सुखाचं स्थान म्हणून मानवतं परिणामी या स्थानातील शुक्राकडून जातकाला शुभ फळं प्राप्त होतात त्यात असा जातक परदेशात केल्यास त्याचं भाग्य के समृद्ध होऊ शकतं वेळस्थानाच्या कारकत्वानुसार त्याचे अनेक खर्च वाढतात असा जातक हा खूप खर्च करणारा असतो अनेक अनपेक्षित खर्चाचा त्याला सामना करावा लागतो थोडक्यात या स्थानात धनेश शुक्राकडून जातकाला मिश्र फळं प्राप्त होतात कन्या लग्नाच्या धनेशाची फळं समजण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात आपण पुढील लग्नाच्या धनेशाची बारा भावातील फळांचा अभ्यास करणार आहोत प्लीज यू लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद शुभम होतो